डॉक्टर अनिल, यस, शंभू इलेवन, अमोल तावरे, पोलार्ड, विठ्ठल, प्रज्ञेश पवार स्वतः, मला वाटलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येतील, परंतु नाही, कारण की त्यांच्याकडे लेग ब्रेक बॉलर आहेत अनिल बनसोडे, खूप नावाजलेले गोलंदाज आहेत अनिल, लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही टाकतात, फक्त जरा वेळ लावतील, चला लवकर खूप चांगले खेळाडू आहेत, ओहरम असू द्यात किंवा बॉक्स असू द्यात, पहिलं षटक फिक्स असतं अनिल बनसोडे, ब्युटी बॉन्टी या संघाचं ओनर होते ते म्हणजे प्रसाद देसाई आणि कॅप्टन होते विनय मोहिते, जवळपास तोच संघ घेतलेला आहे शंभू इलेवन, त्यांच्याकडे प्लसमध्ये आहे रायन इंटरनॅशनल, त्याचबरोबर प्रज्ञेश पवार स्वतः घातक फलंदाज, आपण पाहिलंच SPL मध्ये वन डाऊन येत होते प्रज्ञेश पवार, सर्जरी केलेली आहे त्याने, जरा सध्या केसांची सर्जरी केलेली होती, परंतु काय रिझल्ट काय लागला नाहीये, प्रज्ञेश कॅप घालायची आपण प्लीज, त्रास होते मागून, चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे, हरीश ते सरांकडे द्या, नितीन देखील खूप चांगला खेळाडू आहे, परंतु अनिलला खरंच खूप चांगला गोलंदाज आहे अनिल, लेग ब्रेक ऑफ ब्रेक सागर पुजारी यांच्या तालमीतला तयार झालेला खेळाडू, बबलू असेल अनिल असेल, रंगतदार सामना, फ्रंट पिक चषक, रिव्हर्स शॉट आणि नितीन अतिशय चिवट खेळाडू आहेत आणि एकेरी दुहेरी धावात आणि पहिल्या चेंडू चार धावा काहीच गरज नव्हती, परंतु चांगला चेंडू होता, सतीश साळुंके पहिलं म्हटलेलं होतं सतीश साळुंकेकडून पहिल्या चेंडूत 101 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे आणि प्रवीण साळुंके आपण देखील 200 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे, द्यायचं जमा करायचे, आणि ज्या कोणाला टी शर्ट्स असतील किंवा ट्रॅक किंवा काही असेल तर फ्रंट पिक्स अंगराज घोरपडे यांना संपर्क साधायचा आहे, कमीत कमी पैशात कमीत कमी दरात आपल्याला अवेलेबल करून देतील, अनिकेत 11 हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे सेकंड हाफमध्ये, फ्रंट पिक्स संघाचे बॉक्समध्ये ओनर आहेत अंगराज आणि कॅप्टन आहेत अनिकेत चव्हाण, पुन्हा एकदा डॉक्टर अनिल बॉलिंग मार्क वरती, चांगला बॉल आणि लेक्साच्या दिशेने मारलेला आहे, त्याचबरोबर दोन धावा तर प्रवीण पाटील, यास प्रवीण पाटील खूप चांगला खेळाडू आहे आणि दोन धावा, धावसंख्येत 2 ने वाढ, धावसंख्या होते 6, खूप रंगतदार सामना असेल हा पाहायला मिळतोय आपल्याला, खूप दिवसातून आणि असं वाट पाहत होते या स्पर्धेतील हा सामना कधी चालू होईल, रणवीर मांढरे देखील आहेत, ते कदाचित वन डाऊनला चायला पाहायला मिळतील आपल्याला, चांगली फलंदाजी करतोय नितीन, हरीश देखील खूप चांगला फलंदाज आणि समोर आणि हा 4 धावा, प्रवीण साळुंके आपण कुठे जाऊ नका, प्रत्येक चौकाराला 200 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे, कंपल्सरी घ्यायचेच आहेत प्रवीण साळुंके, यावेळेस बॉल चेंज केलेला अनिलने, ऑफ ब्रेक टाकलेला होता, विनय मोहिते खूप चांगला असा खेळाडू आहे विनय, 3 चेंडूत 10 धावा, पुन्हा एकदा फुल टॉस आणि अनिलला तेवढं ग्रीप भेटत नाहीये आणि 4 धावा, अतिशय सुंदर फलंदाजी करतोय नितीन, फुल टॉस जर स्पिनच होऊन देत नाही अनिल, अनिलला बॅक करावं लागेल, बबलूला सांगावं लागेल, विनय मोहितेला सांगावं लागेल, प्रज्ञेश पवार स्वतः खूप चांगले खेळाडू आहेत, प्रज्ञेश, विठ्ठल, ऋषी लेंबे, पुन्हा एकदा शॉट आणि प्रवीण पाटील त्याच्याकडे, परंतु
चार धावा अतिशय खराब अशी गोलंदाजी करतोय अनिल, परंतु चांगली बॅटिंग करतोय नितीन। जवळपास सलग तीन चौकार मारलेले आहेत, धाव संख्या झालेली आहे 18, पाच चेंडू। आपण काल पाहिलं प्रणय कोळीला जशी फलंदाजी करत होता, जवळपास 30 धावा काढलेल्या होत्या, त्याच पद्धतीची बॅटिंग करतोय नितीन, फक्त षटकारामध्ये नाही परंतु चौकारामध्ये करतोय। पुन्हा एकदा चांगला असा बॉल टाकलेला अनिलने, पेटीतला बॉल म्हणावा लागेल हा। चांगला गोलंदाज अनिल, चांगला बॉलर आहे, शॉर्ट बॉल टाकलेला होता, पण 18 धावा रन काढलेले आहेत पॉवर प्लेमध्ये। हेच सह्याद्री सुपरस्टार सह्याद्री, जो मागच्या वेळेचा मागच्या मॅचमध्ये खेळलेला होता, दुसरा षटक बघूया कोण घेऊन येत आहे। प्रज्ञेश पवार येतील का, बबलू स्वतः, ओ विभांशु मिरानी, डॅनियल विक्टोरी। आपण पाहिलं तर मानाची गदा या स्पर्धेत डॅनियल विक्टोरी, आपले विभांशु मिरानी यांनी जवळपास चांगले तीन, एकाच षटकात जवळपास तीन विकेट काढलेल्या होत्या। सह्याद्रीचा मोर्या या संघाला विजय मिळवून दिलेला होता। जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत नितीनसाठी, चार चौकार मारलेले आहेत, वेल प्लेड नितीन, हार्ड लक। आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचंय सतीश साळुंके यांच्याकडून। प्रवीण साळुंके आपण पण जीपे करू शकता। विभांशु मिरानी, डॅनियल विक्टोरी, अमोल तावरे देखील खूप चांगला फलंदाज गोलंदाज आहे, कारण त्यांना अजून टेन्शन काच नाही आहे, कारण की खूप चांगले फलंदाज प्रवीण असेल, बबलू, विनय। परंतु या खेळपट्टीवर जवळपास 60 रन किंवा 50 रनच्या वरती असेल तर खूप डिफिकल्ट असतं। सकाळचं सत्र, हवा कमी। विभांशु मिरानी आणि बोल्ड, अतिशय सुंदर असा बॉल हरीश सावंत। नितीनला थांबणं खूप गरजेचं होतं, कारण की डॅनियल विक्टोरी, विभांशु खूप चांगला गोलंदाज, घातक गोलंदाज आहे, आपण त्याची हिमांशु लहानपणी होता, त्याच्यानंतर विभांशु नाव आहे त्याचं ऍक्च्युअल नाव, विभांशु मिरानी। खूप चांगला असा खेळाडू, चांगला गोलंदाज, संदीप चव्हाण या रिक्षा कुठून आलेत काय कळेल का आपल्याला। शुभ मुहूर्तावरतीच आज काढलंय। विभांशु बघूया काय करतो आता। तुषार साबळे, अजिंक्य धुमाळ यांच्या छत्रछायेखाली सी सात आणि सी बावीस या संघाकडून खेळणारा हा खेळाडू खूप चांगला खेळाडू आहे तुषार। फुल टॉस चेंडू, परंतु यस नो बॉल देखील आहे, आणि चांगली फलंदाजी करतोय। धावसंख्येत 2 वाढ, यस नो बॉल, यस यस सर। पंच नावाजलेले पंच आहेत, दत्ता ठाकूर आणि पवन प्रजापती। आपण माहिती आहे एक पवन D2 मध्ये देखील आहे, कबड्डी पट्टू। सुंदर असा चेंडू, सुंदर असा अनिल, अनिल अतिशय चांगले अशी क्षेत्ररक्षण, अतिशय चांगला असा थ्रो, आणि बघूया काय होत आहे।
आणि आबाळ अनिल, यस डॉक्टर अनिल, अतिशय शार्प थ्रो म्हणावा लागेल याला. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग आणि बबलू मॅन फ्रॉम सफाळे. सफाळ्यावरून जवळपास 2 ते 3 हजार प्रेक्षक पाहायला मिळतात आपल्याला लाईव्ह. बबलू खूप देखील तो बबलू ढेकळे देखील खूप चांगला असा फलंदाज आणि गोलंदाज आहे. मला वाटतं शेवटचं षटक घेऊन येईल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओपनिंग फलंदाज विजय कदम यांच्यासोबत करायचे. गौरव हरीश सावंत, हरीश सावंतला आपल्या टीमसाठी खूप थांबणं गरजेचं होतं, कारण की आपल्याला माहिती आहे 18 धावा झालेल्या होत्या. सिंगल डबल काढून ठेवायचं होतं. धावसंख्या झालेली आहे 20, बरोबर ना, 21 सॉरी. हां दुसऱ्याला आउट झाला. आणि एज लागलेला आहे आणि खूप चांगला बॉल होता. अनिल पुन्हा एकदा, अनिल अतिशय चांगला असं क्षेत्ररक्षण करतो आणि चांगला असा 3 धावा तर नक्कीच झालेला होता, परंतु अनिलची चांगला असा थ्रो. अनिल बनसोडे खूप चांगले असे क्रिकेट, ऍक्च्युली कसं आहे क्रिकेट बद्दल खूप प्रेम असणं खूप गरजेचं आहे. आणि बबलूचा असेल किंवा विनय मोहिते असेल यांचं आपण पाहतो गेल्या 2 ते 3 वर्षापासून क्रिकेट खेळण्याबरोबर सकाळी रोज प्रॅक्टिस करणं, एंट्री टाकणं हे महत्त्वाचं आहे. चांगलासा बॉल, याचबरोबर अमोल तावरेला देखील पाहिला असेल आपण. काल मॅन ऑफ द मॅच होते अमोल तावरे, WNS या संघाकडून काल त्यांनी 4 विकेट काढलेल्या होत्या. लेग ब्रेक बॉलिंग टाकतात अमोल तावरे. धावसंख्या झालेली आहे 23. चांगली गोलंदाजी करतोय विभांशू आपण पाहिलं असेल. बबलू, ओ बबलू अतिशय चांगला असा बॉल होता, चांगला असा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी करतोय विभांशू. तुषार, तुषार साबळे हे सीसात या संघाकडून खेळतात, परंतु आता हल्ली त्रिमूर्ती या संघाकडून पाहायला मिळतात. तुषार साबळे, मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे. अतिशय सुंदर असा शॉट आणि व्हॉट अ शॉट, कडक शॉट. मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे, अतिशय सुंदर असा शॉट. एका हाताने रिव्हर्स शॉट, शॉट ऑफ द डे म्हणावं लागेल याला. या षटकारासाठी अंगराज घोरपडे यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक द्यायचंय. अंगराज 1001 रुपयांचं पारितोषिक, यस. अतिशय सुंदर असा शॉट. विभांशूची चांगली गोलंदाजी केलेली होती. धावसंख्या झालेली आहे 30. प्रवीण साळुंके यांच्याकडून देखील 1001 रुपयांचं पारितोषिक. जर लेट केलं तर व्याजासकट पैसे द्यावे लागतील आपल्याला. रॅन इंटरनॅशनल A1 A2 या संघाचा खूप चांगला असा खेळाडू आहे रॅन. धावसंख्या झालेली आहे 30. आशिष 12 चेंडू 30 धावा, खरंच खूप चांगले असं शेवटच्या चेंडूपर्यंत खूप चांगली बॉलिंग टाकलेली होती त्यांनी. रॅन इंटरनॅशनल खासदार चषकला पण आपण पाहिलेलं, तो वन मॅन शो खेळत होता हा रॅन. रॅन हो म्हटलेलं होतं, खूप चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज आहे त्यांच्याकडे, खूप चांगली फलंदाज आहे. शंभू 11, विनय आहे, रॅन आहे, अमोल, प्रवीण पाटील, प्रज्ञेश पवार, ऋषी लेंबे, पोलार्ड, प्रवीण पाटील.
चांगली गोलंदाजी करतो हा खेळाडू. अतिशय सुंदर असा बॉल, यस डॉट बॉल, सिंगल डबल काढणं गरजेचं आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज झालेली आहेत आतापर्यंत. चांगल्या बॉलला रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे, सिंगल डबल काढणं गरजेचं आहे. तुषारला, तुषार आणि गौरव मानसिंगजी एक ओव्हर होणे तो खाली. दीपक, दीपक भाऊ ओव्हर के बीच में जाओ खाली. सुंदर असा बॉल, अतिशय सुंदर, जवळपास चांगली गोलंदाजी करतोय, चांगला वेगवान गोलंदाज रॅन इंटरनॅशनल, खूप चांगला गोलंदाज आहे. मगाशी आपण पाहिलं दोन, कारण की मागची अनिलची बॉलिंग असेल, विभांशूची बॉलिंग असेल, परंतु हा तिसरा एक अटॅकिंग बॉलर पाहायला मिळतोय. कटसाठी थर्ड मॅन लावणं गरजेचं आहे. यस दीपक भाई खाली एक ओव्हर होणे दो, बीच में जाओ. चांगला असा पुन्हा एकदा वाईट बॉल, अतिशय सुंदर असा. गौरव, गौरव, गौरव सावंत म्हणतो मी जरी गेलो असतो तरी एक रन काढले असते, एक रन काढायचे. मला वाटतं रनअप चेंज केला, ऍक्शन चेंज नाहीये, फक्त रनअप चेंज केला रॅनने. मगाशी चांगल्या रनअपने टाकत होता, चांगल्या गुड लेंथवरून राईज होत होता बॉल, का व्हरायटी चेंज करायला गेला मला माहीत नाही, परंतु पुन्हा एकदा त्याच रनअपवरती त्याच मार्कवरती दोन चेंडू डॉट टाकलेले होते. साईड चेंज करतोय, हो आणि म्हटलेलं होतं की तुम्हाला असल्या बॉलरला थर्ड मॅन पाहिजेच. बाईच्या स्वरूपात चार धाव, बॅट कट, यस. सुंदर असा बॉल होता, द थर्ड मॅन लावायलाच पाहिजे, कारण की तेवढी गती आहे, जर कट जरी मारला एज लागला तरी चार धाव तर नक्कीच येतील, परंतु तेवढं कंट्रोल, तेवढे फिल्डिंग लाईनअप तसे टाकायला हवी, कारण की फलंदाजाला अजून काही झेपत नाही आहेत बॉल. धावसंख्या झालेली आहे 36, शंभू 11, 36 धावा झालेल्या आहेत. थर्ड मॅनला आहेत ते म्हणजे अनिल, स्वतः अनिल बनसोडे. चांगला बॉल होता आणि काय गरज नाही, बरोबर आहे, बाद झालेला आहे. यस एल बी आशिष पाटील, यस सिंगल डबल, सिंगल डबल काढणं गरजेचं आहे. प्रवीण पाटील तिकडे तर आशिष पाटील इकडे, मगाशी पाहिलं आपण राजा पाटील खेळलेले होते. ओमकार साळुंखे ते देखील उपस्थित आहेत, ब्युटी बॉन्टी या संघाचे खंदे समर्थक, शंभू इलेव्हनचे खंदे समर्थक. गणेश मांढरे देखील खूप चांगले खेळाडू आहेत, चांगले कबड्डीपट्टू, चौडा काढण्यात खूप असं खूप चांगले, त्यांनी जवळपास 4 ते 5 वर्ष आपले कबड्डीत उपनगरामध्ये आपलं नाव कमावलेलं होतं. तुषारला अजून स्ट्राईक नाही आहे, तुषारला बोलावं लागेल, बघा काय करतो आशिष. यस आशिष देखील खूप चांगला असा खेळाडू आहे. सूरज भोईटे देखील आहेत अजून नवीन सेक्शन. यस आणि चांगला असा कट केलेला आहे आणि यस अनिल, यस खूप चांगली गोलंदाजी करतोय रॅन. 37 धावा झाल्या अनिल बनसोडे, आज बघतोय आपण दिवसभरात पहिल्या षटकात अनिल बनसोडे 7, त्याच्यानंतर एक रन आउट लागल दगड पार्थ देशमुख.
सुट्टी नाही. मला वाटतं हे षटक बबलूला घेऊन यावं लागेल. 37 धावा झालेल्या आहेत. यस विठ्ठल विठ्ठल चांगला गोलंदाज आहे, फिरकी गोलंदाज विठ्ठल. धावसंख्या झालेली आहे 37. 12 चेंडू शिल्लक, अजून 12 चेंडू जवळपास 20 जरी धावा काढल्यात तर नक्कीच चांगला स्कोर होऊन जाईल. डॉक्टर अनिल आपण सांगावं जरा लवकर सामना चालू करायचा आहे, सांगा त्यांना. कारण जय श्रीराम. चला लवकर पेनल्टी लागेल आपल्याला. विनय मोहिते आपण जरा लक्ष घालायचं आहे, लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. यानंतरच आपल्याला बॅक टू बॅक मॅच असेल. आशिष पाटील, आशिष पाटीलचा आपण मागच्या एसपीएलमध्ये पाहिले, एक चांगलासा शॉट होता, थेट झाडावरती बॉल मारलेला होता. आणि प्रवीण पाटील खाली आणि काय आउट आहे काय. आउट आहे ना. चांगला असा कॅच पकडलेला आहे आशिष पाटीलचा. काय झालंय तिकडचे प्रेक्षक काय सांगा की आउट आहे काय. आउट आहे ना. यस आउट आहे. यस सेन्सिबल क्रिकेट खेळायचंय कारण की अजून 12 चेंडू शिल्लक आहे, 37 धावा झालेले आहेत. सूरज भोईटे, सूरज भोईटेनी जर षटकार मारला तर संदीप चव्हाण आणि निखिल चव्हाण यांच्याकडून रोख रक्कम 101 रुपये यांचं रोख पारितोषिक लागलेले आहेत आणि अनिकेत चव्हाण यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक. एकच आपण पाहिलेलं होतं मागच्या 2-3 वर्षापूर्वी, एक चेंडू 6 धावांची गरज असताना षटकार मारलेला हा खेळाडू त्याच डायलॉगावरती जवळपास 3 वर्ष काढलेत. परंतु चांगले खेळाडू आहे, चांगले क्षेत्ररक्षण करण्यात फेमस. सिंगल डबल काढायचे काही गरज नाही आहे. विठ्ठल खूप चांगला गोलंदाज आहे, त्यांचे समर्थक सगळे आहेत सह्याद्री चॅलेंजर्स. बबलू, बबलूला का त्रास देताय तुम्ही. सूरज भोईटे यांना गावावरून फोन आलेला, बाळू भोईटे यांच्याकडून जर चौकार आणि षटकार मारले तर 501 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. 38 धावा तुषार, बघूया काय करतो विठ्ठल. रिवास, अतिशय सुंदर गोलंदाज आहे विठ्ठल. धावसंख्या होत आहे 38, 3 चेंडू झालेले आहेत, 38 धावा. मॅचमध्ये आहेत अजून फॉन्ट पिक्स टीम आणि शंभू 11 दोन्ही टीम. रिवर्सला मगाशी पाहिलं आपण, ट्राय केलेला होता.
सुंदर असा शॉट आणि आ अतिशय सुंदर असा शॉट प्रज्ञेश पवार चार धावा चार यस सर चार प्रज्ञेश पवार चांगले खेळाडू आहेत प्रज्ञेश पवार सेक्टर चार मध्ये जे चारको प्रीमियर लीग आहे त्याच्यात देखील त्यांची नोंद झालेली आहे निवड झालेली आहे प्रज्ञेश पवार धाव संख्येत चारने वाढ धाव संख्या होत आहे बेचाळीस मेवणे मेवणे मेवण्यांचे पावणे 1614 तुषार साबळे प्रज्ञेश पवार खूप चांगला असा खेळाडू आहे बॉक्स असू द्यात ओवरम असू द्यात कमिटमेंट खूप महत्त्वाचं आहे सरळ चांगला खेळतो परंतु त्या दिशेने जवळपास नक्की दोन धावा येतील विनय मोहिते चेस करताना बॉल आणि प्रवीण पाटील धावसंख्येत दोनने वाढ धावसंख्या होत आहे 22 रूपात 44 धावा शेवटचा चेंडू चांगली गोलंदाजी करत होता विठ्ठल चांगली करतोय 7 चेंडू शिल्लक रवी इलेवन आपला टीम इथेच या जो विजेता संघ असेल त्याचबरोबर आपला लगेच मॅच असेल 4 ओव्हरची सुंदर असा स्लोअर वर आणि त्याचबरोबर चांगला असा शॉट तुषार साबळे 6 धावा जोरदार टाळ्या होत्या या शॉटसाठी कारण की खूप चांगला असा शॉट धावसंख्या होत आहे 50 या षटकाबरोबर धावसंख्या होते 50 101 रुपयांचं रोख पारितोषिक लागलेलं आहे रणवीर मांढरे यांच्याकडून एक षटक बाकी अजून घेऊन येते तो म्हणजे रॅन इंटरनॅशनल गोलंदाज घातक गोलंदाज वेगवान गोलंदाज धावसंख्या होत आहे 50 खूप चांगली फलंदाजी करतो तुषार 2 षटकार 1 चौकार प्रज्ञेश पवार रॅन टाकतोय वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वा षटक घेऊन येतो म्हणजे रॅन सामना करतो तो म्हणजे सूरज भोईटे प्रज्ञेश पवार आणि ऋषी लेंबे विनय मोहिते देखील खूप चांगला असा खेळाडू आहे रिवर्स मारण्यात चला लवकर सर आणि विनय बघा काय करतो सूरज चांगला शॉट आणि डायरेक्ट हिट असेल यस विपांशु मेरन चांगला शॉट होता चांगला बॉल परंतु गुड न्यूज की तुषार स्ट्राईकवरती 5 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत भाई यस भाई जातोय यस खूप वर्षातून आपल्याला पाहायला मिळतोय भाई खूप चांगला खेळाडू आहे दिनेश नडगिरी यांच्या टीमकडून खेळायला होता एक वर्ष तरी ॲटलीस्ट तो खेळायला होता हरेश नाईक शुभम नाईक हे देखील डॉक्टर शुभम नाईक यांनी आमची ट्रीटमेंट केलेली होती मोफतच त्याबद्दल धन्यवाद आय स्पेशलिस्ट आहेत ते कोणाला जरी गरज असेल तर नक्कीच त्यांनी आपण यांना संपर्क साधावा कांदिवलीस्टला आहेत कॉन्टॅक्ट करून जावा फक्त ओ अतिशय सुंदर बॉल टाकतो हा रॅन या षटकात खूप कॅल्क्युलेटिव्ह खेळावं लागेल फॉन्टपिक्स टीमला
कारण की 50 धावा तर झालेल्या आहेत. विपांशूचा बॅट म्हणजे तो डायरेक्ट हिट, चांगली गोलंदाजी करतो रॅन. काहीच गरज नव्हती एवढा घातक गोलंदाज आहे आणि रिव्हर्स का. मंथन सावंत सिंगल डबलच काढायचे आहेत, फक्त 3 धावा 3 बॉल बाकी आहेत. कुठे भरत आलाय भरत? वेल प्लेट जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या खेळाडूसाठी तुषार साबळे. 50 धावा झालेल्या आहेत. नितीन असेल किंवा तुषार दोघांच्या जीवावरती जवळपास संघ चांगला खेळलेला आहे. 50 धावा झालेल्या आहेत, 3 चेंडू शिल्लक. मगाशी पाहिलं आपण 62 धावांचं आव्हान, खूप डिफिकल्ट होतं 62 धावांचं आव्हान देखील. सुशांत मांढरे, संदीप चव्हाण यांची देखील टीम आहे. श्रेयस 11 या संघाचे ते ओनर आहेत. व्हॅन इंटरनॅशनल खूप चांगली गोलंदाजी करतोय. मंथन सावंत हा देखील तसाच गोलंदाज आहे. हो, अतिशय सुंदर बॉल, 4 चेंडू निर्धाव, चांगली गोलंदाजी करतोय रॅन. निर्णायक षटक असेल हे शंभू 11 या संघासाठी. खूप चांगली गोलंदाजी करतोय, बॅक करतोय आपल्या संघाला. 4 षटकात 50 धावा झालेल्या आहेत आणि हे 5वं षटक रॅन येतोय आणि 4ही चेंडू निर्धाव, खूप चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा विपांशी मोरेन डायरेक्ट हिट होतोय का आणि चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव पाहिलं, या ओव्हरचं पहिली रन आलेले आहेत. धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्या होत आहे 51 रन्स, 51 रन चांगली टोटल असेल भाई. फक्त एकच धाव आलेले आहेत. पाच बॉल, लास्ट चेंडू, लास्ट बॉल. प्रशांत काशिद यांचं देखील खूप खूप धन्यवाद. प्रसाद चांगला बॉल आणि बबलू पुन्हा एकदा बॉलच्या दिशेने धावताना आणि बघूया काय होतंय. आणि चांगलासा थ्रो आणि आउट. फक्त एकच धाव, धावसंख्येत 1 वाढ, धावसंख्येत 53 धावांचं आव्हान असेल. शंभू 11 या संघाला खूप चांगलं कमबॅक केलं रॅनने खरंच. चला फ्रंट पिक्स टीम आपल्या लवकरात लवकर आपली टीम क्षेत्ररक्षण सजवायचं आहे.
शंभू इलेवन वाटतंय ओपनिंगला आता कदाचित ऋषी आणि रायन येईल कदाचित. मंथन सावंत त्याचबरोबर मंथन जाधव देखील फंट पिक्स टीमचे खंदे समर्थक आहेत. आदेश धुमाळ विनय चव्हाण यांचे राईट हँडेड एकदम असे खंदे समर्थक विनय चव्हाणचे. टीम कुठली असू द्यात आदेश धुमाळ जिथे आदेश तिथे विनय. विनय चव्हाणचे राईट हँड लेफ्ट हँड छकुला. रजत धुमाळ देखील आपल्याला कुठच्या सत्रात पाहायला मिळतील आता कळेल आपल्याला. चला बॅट्समन शंभू इलेवन विनय मोहिते आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर आपले बॅट्समन पाठवायचे. चांगला वाला रे कोण आहे. चला लवकर बॅट्समन विनय. मंगेश कदम आपल्याला पाहायला मिळतात नवी मुंबई या ठिकाणी. सॅटरडे संडेला कायम खेळत असतात. मंगेश असेल राहुल असेल चांगला खेळाडू आहे मंगेश कदम देखील. चला लवकर बॅट्समन रॅन अँड ऋषी. यस आर आर रॅन अँड ऋषी ऋषी लेंबे. राजू अरे वा अरे वा राजू का खेळत नाहीये. लेग ब्रेक चांगला गोलंदाज आहे राजू देखील. दीपक जी भी अच्छे गोलंदाज है फलंदाज है दीपक जी. दीपक दीपक गोयल अच्छे है बट नहीं खेलते अभी. डिफेंस उनका बहुत स्ट्रांग है दीपक जी. अक्षय कदम असेल. अक्षय कदम देखील चांगले गोलंदाज होते त्यांचे त्रिमूर्ति संघाचे. इथे उपस्थित नाहीत. विशाल मांढरे देखील चांगले गोलंदाज. भरत यस तुषार आणि ऋषी बघूया. खूप चांगला खेळाडू ऋषी आपण पाहिले एसपीएलमध्ये. जवळपास जवळपास तब्बल 3 ते 4 मॅचमध्ये 60 धावा काढलेले होते ऋषीने. तोच फॉर्म बघूया काय करतोय ऋषी. खूप चांगला खेळाडू आहे चिवट खेळाडू ऋषी लेंबे. ऋषी लेंबे यांनी 3 षटकार मारले असेल तर 500 रुपयांचं पारितोषिक लागलेलं आहे. सुशांत मांढरे सुशांत वॉटर सप्लायचे सर्वे सर्वा. यस बघूया तुषार आहे हुशार. कट आणि 4 धावा म्हटलेलं होतं की खूप चांगला असा चांगला फलंदाज आहे ऋषी. अरे काय नाही आहे अजून लांब आहे बॉल. चिडणार नाही सूरज आहे तिथे खोटं नाही बोलणार. त्यांना विचारा नाही रे त्यांचा पण तसाच गेलेला एकदा बॉल सब आहे हो आपे.
चला 4-2 धावा ऋषी, अतिशय सुंदर क्विक बॉल. पडद्याच्या मागे आहेत आपले वॉलंटियर्स आहेत, काय काळजी करू नका. ऋषी लेंबे, यस, खूप चांगला खेळाडू, चांगला कट बीट करताना. ऋषी काय झालं ऋषी तुला? अरे सगळेजण येऊ नका खेळायला, 11 जण नका. कृपया करून आपण पंचांशी वादविवाद घालू नका, पंच सांगतील निर्णय, काय काळजी करू नका. आणि जर सुरेश काय असेल ते सांगा तिथे काय. हा हा जाऊ नका तुम्ही, सरांनी दिलेला निर्णय. फक्त आपले व्हॉलंटियर सगळ्या ठिकाणी पाठवा. मगाशी देखील आपण पाहिलं की चौकार होता का षटकार इथून दिसत नाही आहे, परंतु कॅमेऱ्यात दिसते आपल्या, काय काळजी करू नका. 4 दिलेले आहेत, यस. काय झाले सर? कमिटीवाले पाठवायचे 2 जण का असेल ते निर्णय. जरा बाउंड्रीवरती जा तुम्ही. कृपया करून आपण माई आतमध्ये येऊ नका, वॉर्निंग आहे ही. कृपया करून विनय मोहिते आपण याची नोंद घ्यावी, परंतु आपले व्हॉलंटियर्स पाठवायचे आहेत. चला तुषार आहे हुशार, 1 चेंडू 4 धावा. सुशांत मांढरे आपलं बक्षीस लागू. घुटनाट एक तमाशात एक शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु अयशस्वी. निर्धाव चेंडू, खूप चांगला गोलंदाज आहे तुषार, खूप चांगला गोलंदाज, चांगला फलंदाज. हलका आणि चांगला बॉल होता. 3 चेंडू 5 धावा. अतिशय सुंदर असा फ्लाईट टाकलेला होता बॉल ऋषीला. रॅनजी आप एक तो बॉल खेळो पहिले. तुषार गेल्या कित्येक वर्षापासून इथं गोलंदाजी करतोय, चांगला गोलंदाज आहे. अजिंक्य धुमाळ एक लेफ्ट आर्मच्या बरोबरच हा देखील चांगली गोलंदाजी करतो. यस, पुन्हा एकदा घुटनाटेक तमाशा देख शॉट मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. बाबाजी बाबाजी निर्धाव चेंडू. तुषार शॉट, अतिशय सुंदर असा शॉट. बॉलच्या मेरिटवरतून खेळतोय तो म्हणजे रॅन. 5 चेंडू, धावसंख्या झालेले 9. चांगली गोलंदाजी करतोय तुषार. रॅन म्हटलेलं होतं की रॅन खूप चांगला डेंजर फलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे. गणेश मोरे पुन्हा एकदा चांगला सरळ बॅटने चांगला खेळतोय, कार रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न करतोय, चांगली गोलंदाजी करतोय हा म्हणजे तुषार. 1 ओव्हर 9, चांगलं षटक असेल. खूप रंगतदार अशी मॅच चाललेली आहे. 52 रन्स 2 विन, म्हणजे 52 धावांची गरज आहे. 9 धावा कम्प्लीट. 24 चेंडू जवळपास. 43 धावांची गरज. अजून देखील अमोल आहे, विनय आहे, प्रवीण आहे, चांगले फलंदाज आहेत. प्रज्ञेश पवार देखील आहे, हार्ड हिटर बॅटिंग आहे. बबलू स्वतः आहे. ओके, 53 धावांची गरज आहे. हा देखील डावखुरा गोलंदाज. डावखुरे गोलंदाज एक चांगलं असं वरदान असतं आणि एक ॲडव्हान्टेज असतं. ऋषी लेंबे
बघूया काय करतो ऋषी. चांगला प्लॅटफॉर्म आहे, चांगली मॅच आहे, चांगले टुर्नामेंट आहे आणि या चांगल्या प्लॅटफॉर्मवरती चांगला परफॉर्मन्स करणं खूप गरजेचं आहे. बॉलर्स नेम काय, बॉलरचं नाव बॉलर, फास्ट बॉलर, फास्ट बॉलर आहे. चांगला असा शॉट आणि हरीच्या हरीकडून कॅच सुटणं खूप कठीण असतं. चांगला असं क्षेत्ररक्षण, तो बॅटिंगमध्ये नसेल तर ॲटलिस्ट तो फिल्डिंगमध्ये चांगलं असं क्षेत्ररक्षण करतो. फिल्डिंगमध्ये चांगलं असं 4 ते 5 नव्हे तर 10 धावा तर नक्कीच तो अडवतोच. सूरज देखील तसाच खेळाडू आहे, आशिष पाटील आहे. एखाद्या टीमची बॅटिंग आणि बॉलिंग बरोबर फिल्डिंग असणं खूप गरजेचं आहे. तर बॉलरचं नाव सांगितलं तर खरं बरं होईल, राहुल. यस राहुल, राहुल फास्ट बॉलर आहे, डावखुरा फलन गोलंदाज राहुल. विनय मोहिते वन डाऊनला, चांगला खेळाडू विनय मोहिते. बघूया काय करतोय राहुल. चांगली गोलंदाजी करतो, चांगला शॉट होता ऋषीचा परंतु थोडा डिस्टन्स भेटला नाही ऋषीला. बघूया काय करतो स्वतः विनय मोहिते कर्णधार. गेल्या 2 ते 3 वर्षात खूप चांगलं नावाजलेलं व्यक्तिमत्व असे. अरे अतिशय सुंदर असा बॉल, आपण पाहिलं मागच्या मॅच मध्ये क्रिस ग्रीनला जसा शामीन आउट केलेला होता त्याच पद्धतीचा बॉल गुड लेंथ वरून. अनप्लेएबल बॉल असेल असा हा. चांगला गोलंदाज, हॅट्रिक वरती आहे राहुल. राहुल संदीप चव्हाण यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिक साठी. प्रज्ञेश पवार नाही परंतु प्रज्ञेश प्रणव पवार, प्रज्ञेश पवार नाही पण प्रणव पवार आलेले आहेत. छोटा पोलार्ड, मोठा पोलार्ड आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे वाशीला. छोटा पोलार्ड इकडे 101 रुपयांचं पारितोषिक लागू आहे राहुल साठी, हॅट्रिक साठी फक्त. चांगला असा बॉल बाईच्या रूपात. यस राजमा कुठे जाऊ नका. डी डी देखील दीपक चव्हाण देखील खूप चांगलेसे खेळाडू, कबड्डी असेल क्रिकेट असेल शॉर्ट कीपिंग खूप कमी खेळाडू खेळत होते म्हणजे सह्याद्रीमध्ये, त्यामध्ये दीपक चव्हाण यांचं देखील एक नाव आहे. विजय दीपक संतोष चांगला बॉल रॅन, रॅनला बघूया खरंच खूप चांगला असा, परंतु हरीच्या हातातून बघूया काय होतंय. चांगला असा थ्रो परंतु चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळतो रॅन. जोपर्यंत रॅन ग्राउंडवरती विकेटवरती तोपर्यंत शंभूकडे अजून मॅच आहे, प्रवीण आहे, अमोल आहे, मॅच अजून आहे दोन्ही संघाकडे. दोन्ही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. चांगल्या बॉलचा अटॅक करणं, चांगल्या खराब बॉलवरती अटॅक करणं गरजेचं आहे. चांगला खेळतो रॅन. काय बोलायचं सांग, काय म्हणून करायचं सांग, काय आयोजक आयोजक नियोजक. पुन्हा एकदा राहुल, चांगला बॉल पुन्हा एकदा 2 च्या दिशेने. मला वाटते 2 धावा होतील का नाही. हरीश 1 धाव. चांगला असा बॉल
फॉन्ट पिक्स ची सायदरी चॅलेंजला देखील एक टीम आहे, त्यात अनिकेत चव्हाण कॅप्टन आहेत. राहुल बघूया काय करतोय आणि फलंदाजी करतो तो म्हणजे पोलार्ड. ओ सुंदर, आपण बघितलं मगाशी रॅनला बघितलं, परंतु आता आपण पाहतो तो राहुल जरा असा मिसजज आणि बॉल वाईट. अतिरिक्त धाव, धावसंख्येत एकने वाढ, धावसंख्या होत आहे 14. आमचे स्कोरर प्रवीण साळुंखे नावाजलेले स्कोरर आहेत. अलिबाग प्रीमियर लीगला ते कायम असतात ॲज अ स्कोरर म्हणून. पुन्हा एकदा स्कूप मारण्याचा प्रयत्न, पोलार्डला काहीच गरज नाही, फक्त एकेरी दुहेरी धावांची गरज आहे आणि रायन इंटरनॅशनल आहे तिथे, तर रायनला फक्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. धावसंख्या होत आहे 12, चेंडूत 14 धावा झालेल्या आहेत. विनेला कॅल्क्युलेशन करावं लागेल, अजून मॅच दोन्ही संघाकडे आहे, कारण की प्रवीण आहे, अमोल आहे, प्रज्ञेश आहे, हिटर आहे, बबलू देखील आहे. चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण साधायचं, जास्त विचार करू नका, वेळ लावू नका, बराच वेळ चाललेला आहे मॅचला. आशिष पाटील राहुल चांगली गोलंदाजी करते राहुलने. पाणी राजू व्हॉलेंटियर्स, आपण राहुलसाठी जरा पाणी घेऊन जायचं आहे. फक्त 5 रन दिलेले आहेत राहुलने. रवी 11, आपला संघ लवकरात लवकर तयार ठेवायचा ह्या संघात, या मॅचमध्ये जो विजेता संघ असेल, आपली मॅच असेल त्या संघाबरोबर. वैयक्तिक चला लवकर, बॉलर्स नेम गौरव, गौरव गौरव महाराष्ट्राचा. रॅन बघूया काय करतोय आता गौरव. नितीन स्वतः कीपिंग करतोय, चांगली टीम हँडल करतात, तुषार असेल, नितीन असेल. चांगला चेंडू, सूरज भोईटे आणि चांगला असा क्षेत्ररक्षण, परंतु थ्रो काय तेवढा पॉवरफुल नव्हता. 2 धावा, धावसंख्येत 2 वाढ, धावसंख्या होते 16. सुंदर असा शॉट आणि 6 धावा कितीत, 6 धावा, अतिशय सुंदर. म्हटलं होतं जोपर्यंत रॅन आहे तोपर्यंत मॅच आहे. खूप चांगली फलंदाजी करतो रॅन. धावसंख्या झालेली आहे 22. गौरव बघूया काय करतोय गौरव. चांगला बॉल आणि चांगला दिशा देतोय, त्याचबरोबर चांगला असं क्षेत्ररक्षण. हरेश नाईक बघूया काय करतोय. पुन्हा एकदा पोलार्ड, छोटा पोलार्डला अजून सूर गवसला नाहीये. पुन्हा एकदा डॉट आणि ही विकेट, कदाचित नक्की थ्रो टाकला असता तर. अमोल येणार की प्रवीण येणार,
प्रवीण उर्फ गुलाल बिलाल बिलाल लवकर प्रवीण पाटील लवकर जायचंय प्लीज पळत जायचंय प्रवीण यस अतिशय चांगला खेळाडू प्रवीण पाटील प्रवीण पाटील जरा जवळ लवकर जायचंय फक्त एवढंच करा प्रवीण पाटील प्लीज प्रवीण पाटील अतिशय चांगला असे खेळाडू काल आपण प्रॅक्टिसमध्ये पाहिलं असेल किंवा कुठेही पाहिलं असेल अतिशय योग अतिशय चांगल्या पद्धतीचे आता एस पी एलमध्ये जवळपास सागर पुजारी याने जवळपास 51,000 पॉईंट्सला घेतलेलं होतं प्रवीण पाटीलला बॉल चेक करतोय बिलाल सह्याद्रीचा संजय 11 या संघाकडून 1,00,000 2,00,000 आणि 100 इलेव्हनचा आयकॉन प्लेअर म्हणावा म्हटला तरी चालेल प्रवीण पाटीलला पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑफसाईडच्या दिशेने आणि मंथन जाधव अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण खूप सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण मगाशी पाहिलं आपण समीर पाटकरचं त्याचबरोबर मंथन सावंत हाईटचा पूर्ण वापर करताना काय आहे 4 आहे काय एस एस 4 धावा 4 4 चांगला असा प्रयत्न दिसला नाही परंतु चांगला प्रयत्न धावसंख्येत 4 ने वाढ रॅन खूप चांगली अशी चांगला बॉल परंतु कलेक्ट करता आला नाहीये विशाल मांढरे आपण एक पाहिली होती क्लिप आता मागच्या एक अबव 40 ची पाहिलेली होती क्लिप एक खेळाडू होता बाउंड्री अडवायचा प्रयत्न करत होता पायच्या स्वरूपात 2 धावा धावसंख्येत 2 ने वाढ धावसंख्या होत आहे 29 अतुल भोईटे सह्याद्री बँकेचे तज्ज्ञ संचालक येथे उपस्थित आहेत फंडपिक्स संघाचे सर्वे सर्वा गेल्या कित्येक वर्षापासून त्रिमूर्ती मित्र परिवाराचे खंदे समर्थक आणि प्रमुख आधारस्तंभ असे अतुल भोईटे यांचं इथे उपस्थिती आहे झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं खूप खूप स्वागत आत्ताच ते सह्याद्री बँकेच्या संचालकपदी त्यांची नेमणूक झालेली आहे फक्त पार्टी अजून बाकी आहे होणार पार्टी आज संध्याकाळी पार्टी कॅन्सल गेले वाटतं पुन्हा एकदा राहुल वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी येत आहे ते म्हणजे चौथं ना सॉरी यस चौथं षटक 12 चेंडूत की धावांची गरज 24 धावांची गरज प्रवीण पाटीलसाठी शक्य असा सामना 12 चेंडूत 24 धावांची गरज राहुल ओ सुंदर असा शॉट आणि चांगलासा दिशा देतोय चांगलासा क्षेत्ररक्षण परंतु यस 2 धावा 12 चेंडूत थ्रो अतिशय 12 चेंडूत 11 चेंडूत 22 धावांची गरज राहुल आणि बिलाल बिलाल आणि यस म्हटलेलं होतं की गुलाल 6 धावा अतिशय सुंदर असा शॉट जवळपास 10 चेंडूत 16 धावांची गरज प्रवीण पाटील थांबणार नाही प्रवीण पाटील रिवर्स देखील खूप मारतो स्कूप मारतो लांबला मारतो चांगला खेळाडू आहे प्रवीण पाटील 10 चेंडूत 16 धावांची गरज बघूया काय करतोय राहुल चांगला गोलंदाज सगळेच डॉट झालेले बॉल वाईट नसतात प्रवीण चांगला गोलंदाज आहे चांगली फलंदाजी करतोय प्रवीण 9 चेंडू 16 धावांची गरज प्रवीण पाटील गुलाल उर्फ बिलाल
अतिशय सुंदर वेगवान बॉल रायनला जर स्ट्राइक देणं गरजेचं आहे आणि कानाच्या बाजूने अतिशय सुंदर बॉल प्रवीण पाटीलला. यू मिस आय हिट असंच चांगलं चाललेलं आहे. खूप चांगली रंगतदार मॅच चालली आहे प्रवीण विरुद्ध राहुल. राहुल बघूया काय करतो प्रवीण. फुल ऑन अतिशय. पुन्हा एकदा प्रवीण म्हणतोस की हा खूप चांगला खेळाडू, फक्त जरासा चार्ज कमी व्हायला पाहिजे. जास्त चार्ज झालं की अवघड होतं कधी कधी. पुन्हा एकदा बघूया काय करतो प्रवीण पाटील. चांगल्या षटकाराने चांगल्या रनने सुरुवात केलेली होती, परंतु दोन निर्धाव चेंडू डॉट केलेले आहेत. बघूया प्रेशर मध्ये प्रवीण पाटील. राहुल बघूया काय करतोय. शॉर्ट बॉल आणि चांगला असा दिशा देतोय बॉलला आणि मला वाटतं नक्की चार धावा जातील. यस प्रवीण पाटील माझ्या बॅट मध्ये मारला तर चौकार किंवा षटकार. धाव संख्या 4 ने वाढ, धाव संख्या होता 42 41. सहा चेंडू 12 धावांची गरज. खूप चांगली फलंदाजी करतोय प्रवीण. नवीन बॉलर कोण यावरती प्रश्नचिन्ह असेल. पाटील इलेव्हन या संघाचे संघमालक सुरेश पाटील हे देखील उपस्थित आहे. त्यांचा संघ कायम असतोच. विभांशु मेरानी, अमोल तावरे आहे. खूप चांगली फलंदाजी आहे विनयकडे. सहा चेंडूत 12 धावांची गरज. जवळपास गोलंदाज भाई गोलंदाजाला या खूप चांगला गोलंदाज आहे, नावाजलेला गोलंदाज आहे हरीश भाई. फक्त हाच डिफरन्स आहे की खूप दिवसातून टाकतोय. रॅन बघूया काय करतोय. चांगलाच गरजेचा सात चेंडूत 16 धावांची गरज असताना प्रवीणने तो जो चौकार मारलेला होता खूप गरजेचा होता प्रवीण पाटीलने. खूप चांगला खेळाडू आहे प्रवीण. अमोलच्या पुढे टाकलं आहे त्याला. 100 इलेव्हन या संघाचा आयकॉन खेळाडू. देशभरातील सर्व त्याच्याकडे लायसन आहे. गोलंदाजी बघूया काय करतो भाई. क्या हुआ रैन. चांगला बॉल म्हटलेलं होतं या बॉलरला कमी लेखू नका, कारण खूप चांगला खूप जुना खेळाडू आहे, चांगला गोलंदाज आहे, परंतु त्याचबरोबर चांगला असा बॉलर चांगला बॅट्समन देखील आहे प्रवीण. पुन्हा एकदा बघूया भाई आणि प्रवीण. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव, धाव संख्येत 2 ने वाढ. पाच चेंडूत 9 धावांची गरज. मॅच धुकताना 100 इलेव्हन या संघाकडे. अमे कदम हे देखील खूप असं व्यक्तिमत्व त्रिमूर्ती मित्र परिवाराचे. सर्व कॅल्क्युलेशन सगळं यांच्याकडेच असतं, पैशाचं कॅल्क्युलेशन शेट आहेत ते. स्टो व्हॉट बॉल. बॅक करताना पुन्हा एकदा सामना झुकताना फ्रंट पिक्स 11 या संघाकडे. कुठेही जाऊ नका, मॅच अजून बाकी आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच संपत नाही.
अंकुश जी विचारे यांचं देखील खूप खूप स्वागत. विकी नावडकर टीएमपी बाबा यालेवांचा या संघाकडे खेळलेले होते. बघूया रॅन, बघूया काय करतोय. पुन्हा एकदा सुंदर असा शॉट समोरच्या दिशेने आणि आशिष पाटील चांगला सत्रो. दोनच धाव, यस चांगले मॅच अजून स्टील ऑन दोन्ही संघाकडे. शंभू इलेव्हन विरुद्ध फ्रंट पिक्स चषक, फ्रंट पिक्स इलेव्हन. तीन चेंडू सात धावांची गरज एका हिट पासून, बरोबर ना. तीन चेंडू सात धावांची गरज. तीन चेंडू सात धावांची गरज. बघूया हरीश काय करतोय. भाई रॅन इंटरनॅशनल खूप चांगला खेळाडू ओपनिंग पासून खेळतोय. तीन चेंडू सात धावांची गरज. हा का खेळवलं तिथं काय माहिती. हो सुंदर असा बॉल आहे का बघूया. नाहीये वाईट बॉल. भाई भाई खूप दिवसातून कम बॅक करतोय आपल्या संघासाठी. खूप चांगला असा खेळाडू आहे भाई हरीश. शेवटचं षटक पाहिलं होतं आपण, रॅनचं तेच निर्णायक षटक असेल. पाच फक्त एक दोनच धावा दिलेले होत्या रॅनने. अजय इलेव्हन आपण रवी इलेव्हन. ओ सुंदर असा बॉल, अतिशय सुंदर. बाईच्या रूपात एकच धाव रॅन. मॅच अजून दोन्ही संघाकडे. प्रवीण पाटील बघूया काय करतात. बिलाल आणि गुलाल दोन चेंडूत पाच धावांची गरज. मारुंगा तो सिक्स नाही तो चार. कंपल्सरी चेस, रंगतदार सामना. रिवर्स रिवर्स मारणार का काय करणार, स्लो टाकणार का फास्ट टाकणार बॉलर बघूया. प्रवीण पाटील, प्रवीण रिवर्स मारू शकतो असं रवी नटगिरी यांचं एक स्टेटमेंट. बघूया काय करतोय प्रवीण पाटील. बिलाल गुलाल रिवर्सला जर समोर आणि हा सहा. अतिशय सुंदर असा मॅच. प्रवीण पाटील 201 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचं विनय चव्हाण यांच्याकडून. गुलाल मारुंगा तो सिक्स नाही तो चार असाच आहे प्रवीण पाटील. वेल प्लेड प्रवीण. अरे सेल्फी, वा 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 प्रवीण पाटील. आज स्टेटस बघा फक्त प्रवीण पाटीलचे. प्रवीण पॉवर काय वगैरे लिहितोत वगैरे असं. त्यांच्याकडे लायसन आहे. प्रवीण पाटील 200 रुपयांचं पारितोषिक घेऊन जावा. विनय चव्हाण आपल्याकडून जीपे करून टाका त्यांना. प्रवीण पाटील टॉससाठी. रवी इलेव्हन संघ चे कॅप्टन आणि शंभू इलेव्हन. प्रज्ञेश पवार लवकरात लवकर आपण. विनय मोहिते टॉससाठी यायचं आहे. प्रवीण पाटील आणि रॅन. सागर पुजारी विचार करत असतील माझ्या संघाकडून हा खेळाडू का नाही खेळला. फक्त बहुतेक ते प्रेशर, तेवढाच फक्त डिफरन्स असेल. प्रवीण आपण आपल्या